अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत। शरद पवार आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत। याच पार्श्वभूमीवर पवारांच्या कार्यक्रमात मी जाणार आहे, त्यांचे आशीर्वाद घेणार आहे। त्यांच्या आशीर्वादामुळेच मी इथपर्यंत पोहोचले, असं नवनीत राणा म्हणाला। शरद पवार ग्रेट लीडर आहेत, सगळे जण त्यांच्याकडे पाहून राजकारणाची इनिंग सुरू करतात, मला देखील त्यांचा आशीर्वाद लाभला, असंही त्या यावेळी म्हणाल्या। शरद पवार यांच्या अमरावती दौऱ्यानिमित्त खासदार म्हणून नवनीत राणा यांनी त्यांचं स्वागत केलं। 2019 नंतर अमरावतीत आलेल्या पवार साहेबांचं मी स्वागत केलं, ते महाराष्ट्राचे ग्रेट लीडर आहेत, अनेक जणांना त्यांचे आशीर्वाद लाभले आहेत, मलाही त्यांचा आशीर्वाद लाभलाय, त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचले, असं नवनीत राणा म्हणाल्या। नवनीत राणा या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लढवली व जिंकली होती, मात्र भाजपाची जवळीक साधली, असंही त्या यावेळी म्हणाल्या। त्यांच्यामुळे आहे, त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण मी माझ्या आयुष्यामध्ये देते की मला आशीर्वाद जर पवार साहेबांनी दिला नसता तर मी खासदार माझे आयुष्यपर्यंत मी झाली नसती। पवार साहेबांचा आशीर्वाद अरे दादा आता सगळे हसले, चांगलं वाटलं की एवढे सिरियस वातावरण मध्ये सगळे हसतात। जर एक काँग्रेस मध्ये राहू शकते, एक राष्ट्रवादी राहू शकते, तर एक अपक्ष का दुसऱ्याला समर्थन जाहीर करू शकत नाही, त्याच्यावरही आपण विचार केला पाहिजे ना, त्याच्यावरही आपण हसलो पाहिजे, जोक म्हणून आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे असो। आणि मंचावर जे जिथून जशी जशी मी बोलली, राष्ट्रवादी ज्या मला समर्थन दिला, पवार साहेबांना माहित आहे ज्या पद्धतीने मी काम करत आहे, मेहनत करत आहे, कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता जर आमच्यापर्यंत पोहोचला तर मी त्यांची पूर्ण ऐकली जाते आमच्या घरात, आणि त्यांचं काम कशा करून देता आलं पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आपण पूर्ण इमानदारीने प्रयत्न करते, त्याच्यामध्ये दुमत कुठेच नाहीये। बरेचशी गोष्टी असतात, केंद्रात कसं काम केलं पाहिजे, काही नाही केलं पाहिजे, कशाने केलं पाहिजे, आम्ही खूप नवीन आहे, आम्ही प्रयत्न करत आहे की माझ्या जिल्ह्याचा विकास कधी पद्धतीने झाला पाहिजे त्याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे, आणि मी 100% त्याच्यामध्ये करणार आहे। आणि भैया साहेबबद्दल आणि या संस्थांबद्दल एवढं सांगू शकते, जेव्हा ही संस्थांमध्ये खूप सारे अध्यक्ष होऊन गेले, सगळ्यांनी चांगलं काम केलं, पण या संस्थाला नेक्स्ट। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।